पण दोन गजाली आहेत. पहिली म्हणजे जी क्लब्स चलतात ते प्रत्येक जण साऊंड पोल्युशनाच्यो तांकां हायकोर्टाच्यो नोटिसीस गेल्या. प्रत्येक जण इनस्पायट ऑफ ऑर्डर्स ऑफ हायकोर्ट थंय धंदे करता. थंय इनफॅक्ट जे सीआरझेडान ऑपरेशनल साईट्स आसा, जे क्लब्स आसा, तांणी एज पर हायकोर्ट ऑर्डर 96 ऑर्डर आसा, नॉट जस्ट 9, आफ्टर 31 मे, बिटवीन 31 मे टू 3 महिने ते 4 महिने दे कॅनॉट ऑपरेट. पण विदीन सीआरझेड हे सगळे ऑपरेशनल असा. सरकारच्या आशीर्वादाशिवाय हे चलपाक शकना आणि चलना. जे जे क्लब थंय क्लब चलयता, जे जे नॉर्थ इंडिया, मोस्ट ऑफ देम आर फ्रॉम नॉट फ्रॉम गोवा, जे क्लब चलयता ते क्लब चलयता आसतना महिन्यांक तांचे हप्ते फिक्स जाल्ले आसा. एज फार एज आय नो फक्त वागातोरांतल्यानच एटलिस्ट 8 जे क्लब आसा तांचे कडल्यानच करोडांनी रुपया एक कंट्री मनीस थंयच्यान कलेक्शन करता. अँड हे कलेक्शन एज पर द रेस्टॉरंट ओनर्स, दीस कलेक्शन गोज नॉट जस्ट टू द पोलीस डिपार्टमेंट बट ऑल्सो टू द गव्हर्मेंट. आता गव्हर्नमेंटान कोण कितें ते म्हाका सांगपाची गरज ना, पण सरकाराच्या आशीर्वादाशिवाय पोलीस डिपार्टमेंट अशी वायलेशन टॉलरेट करपाक शकना. इनफॅक्ट आमकां माहिती मेळ्या प्रमाणे जे ऑफिसर्स, लोकल ऑफिसर आसा, इन्स्पेक्टर आसा, तांचे हात बांदिल्ले आसा. कारण तांकां डायरेक्शन येता वयल्यान की यू लेट दीस इलिगालिटीज गो ऑन. सो हे जे बीच बेल्टार जे एक्सटॉर्शन चालू आसा ते इट इज सरकाराच्या आशीर्वादान चलता. सरकाराक तातूंत हिस्सो आसा हाजेर हांव ठाम आसा. आणि हे जे पर्टिक्युलरली जो बेल्ट असा, जो टुरिझम वायलेशन साऊंड वायलेशन बेल्ट जो असा, पर्टिक्युलरली फ्रॉम अंजुना वागातोर टू मर्जीम, नाव एव्हरी रेस्टॉरंट आयदर हॅज ब्लेसिंग्स ऑफ द गव्हर्नमेंट हू डायरेक्ट द पोलीस नॉट टू टेक ॲक्शन अँड मंथली पेमेंट इज मेड. माझ्या माहिती प्रमाणे इन सर्टन क्लब्स इन कालांगूट बी महिन्यांक 20-20 लाख दिता प्रोटेक्शन मनी फ्रॉम गव्हर्नमेंट अथॉरिटीज आणि फ्रॉम प्रोटेक्शन फ्रॉम साऊंड पोल्युशन वायलेशन जे पोलीस डिपार्टमेंट करता पण थंय सगळ्या गोष्टींचेर जो करप्शन चालला तातून सरकार तितलोच जबाबदार असा आणि वाटेकरी असा. ओके सर, तुम्ही म्हणता की सरकार हातून जबाबदार, आता हेजेर कारवाई कोण करतलो? सरकारूच जर जेन्ना चोराच्या हातान चिझरीची चावी जर असत जाल्यार म्हाका दिसता हाजेर कारवाई कोण करतलो हो मोठा प्रश्न असा. म्हणूनच कारवाई जायना तेन्ना आता शेवटचो पर्याय जो असा तो हायकोर्ट असा. हायकोर्टान बडी मारल्याच, सरकाराचेरूय मारल्या, पोल्युशन कंट्रोल बोर्डाचेरूय मारल्या, पोलीस डिपार्टमेंटाचेरूय मारल्या, आणि हायकोर्ट इज मॉनिटरिंग दीस व्हेरी क्लोजली. पण लोकांनी फायनली रस्त्यार आयले, लोक रस्त्यार आयले, लोकांनी आता निमाणो कायदो हातान घेवचो पडटलो. नाजाल्यार लोक आज शांतीपूर्वक जे आज थंय प्रोटेस्ट करता तातल्यान कांय गजाली जाल्या की कांय क्लब सध्या ऑपरेशनल ना, धांक सारखे शाप बंद करतात. पण अदरवायज this issue of sound pollution and illegalities is rampant in the whole coastal belt and this is going with absolute blessings of the government.